नमस्कार। आज आपण लोहारा खुर्द येथे रसाळ सरांच्या इथं शेतामध्ये नवीन फवारणी यंत्र आहे ते बघण्यासाठी आलो आहोत। त्यांनी भंडारी येथून शंभू ऍग्रो एजन्सी यांच्यातर्फे फवारणी यंत्र बनवून आणलेलं आहे। त्या फवारणी यंत्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला खाली जी एसटीपी दिलेली आहे त्याच्यामध्ये इनलेट आणि आउटलेट दोन्ही सुविधा दिलेली आहे। म्हणजे काय की समजा शेतात तुमची लाईट जरी गेली तरी तुम्हाला पाणी भरायचा त्रास होत नाही, नाहीतर काय होतं सहसा की तुम्हाला पाणी भरण्यासाठी लाईट येण्याची वाट बघावी लागते। त्याच्यासाठी त्यांनी 250 लिटरची टाकी दिलेली आहे, त्याला जो नोझल दिलेले आहे त्याच्याविषयी माहिती रसाळ सर सांगतील आपल्याला। सर तुम्ही कळलं जे आहेत ते 12-9 दिलेत आणि त्याच्यामध्ये सिस्टम अशी आहे की किती खालच्या स्तरावर फवारता येतं आणि वरच्याही स्तरावर म्हणजे 10 फूट उंच जरी ऊस असेल तर त्या ऊसामध्ये पण फवारता येतं आणि सोयाबीन कितीही छोटं असलं तरी त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या फवारू शकतो। म्हणजे ह्याच्यामध्ये 10 फूट जरी ऊस असला तुमचा तरी फवारणी करता येते, इतर यंत्रामध्ये तुम्हाला ही सुविधा बघायला मिळणार नाही सहसा आपल्या भागात। आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं ऍडजस्टमेंट नट दिलेले आहे, म्हणजे पिकाच्या हाईटनुसार तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता। समजा तुम्हाला कोथिंबीरला द्यायचं आहे तर खालच्या हाईटला ठेवा, इथं वर द्यायचं आहे तुम्हाला, ऊस तुमचा मोठा आहे तर त्याला घ्यायचा आहे, तर त्याची सुद्धा व्यवस्था याच्यामध्ये केलेली आहे। तर एकरी सरांच्या इथं सध्या आपण फवारणी करत आहोत, एकरी जो दर आहे औषध जे आहे त्याच्यामध्ये आपण ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्टचे वापरलेले आहे जे की जैविक आहेत पूर्णपणे आणि जैविकचा वापर करून आपण तो ऊसाला सध्या फवारणी घेत आहोत। तर आपण त्याचं प्रात्यक्षिक जे आहे ते आपण लाईव्ह बघूया। आता चालू केल्या गेल्या असं म्हणजे ती ठेवा खाली नाही असं ती ठेवा हातातलं खाली इकडे कशाला आणलं फवारणी इतक्या चांगल्या उत्तम रीतीने चालू आहे तुम्ही बघू शकता। खालचं रान सुद्धा त्याच्याने भिजलेलं आहे।